प्रवाशांची वाढती वर्दळ पाहता पनवेल रेल्वे स्थानकात सरक ते जेण्याची सुविधा लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व नगरसेवक व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी केली आहे. भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी या संदर्भात स्थानक प्रबंधक डीके गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदीप सावंत, भाजपाचे पनवेल शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, सरचिटणीस तेजस कानपिळे, उपाध्यक्ष सुशांत मोहिते, उमेश इनामदार यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता. पनवेल व आजूबाजूचा परिसर गेल्या काही कालावधीत झपाट्याने विकसित होत असून नवीन स्थापन झालेल्या महानगरपालिकेमुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस असलेला परिसरही विकसित झाला असून येथून होणारी वर्दळ दोन्ही बाजूस कमालीची वाढली आहे. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर असलेल्या उड्डाणपुलाचा वापर करणे प्रवाशांना खूपच जिकिरीचे झाल्याने या ठिकाणी उड्डाणपुलाच्या जिन्याबरोबरच दोन्ही बाजूस सरकत्या जिन्याची सुविधा करण्याची नित्यांत आवश्यकता आहे, जेणेकरून आबालवृद्ध लहान मुले व महिलांना ये जा करण्यास व सामानाची ने आण करणे सुलभ होईल. त्या कारणाने तसेच प्रवाशांची योग्य सोय व्हावी यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्याची गरज असल्याचे शिष्टमंडळाने स्थानक प्रबंधकांच्या निदर्शनास आणून दिले व या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी स्थानक प्रबंधक डीके गुप्ता यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रेल्वे स्टेशन मध्ये या इथे जबरदस्त असं म्हणता या स्टेशनचं स्वरूप वाढलेलं आहे. इथे लाखोपेक्षा जास्त रेल्वे प्रवासी एका दिवसामध्ये ह्या रेल्वे स्टेशनचा वापर करतात. हा रेल्वे स्टेशन आहे हा मुंबईमध्ये ए प्लसचे 5 रेल्वे स्टेशन आणि ए कॅटेगरीचे 2 रेल्वे स्टेशन, ह्या ए कॅटेगरीमध्ये हा रेल्वे स्टेशन येतो. या इथं प्रवाशांची प्रचंड मागणी आहे की या इथे लहान मुलं, आबालवृद्ध, हँडिकॅप यांना येथे जेव्हा स्टेअरकेस चालायचा असेल, जिन्याचा वापर करायचा असेल, त्यावेळेला त्यांना प्रचंड त्रास होतो आणि त्यासाठी येथे जे ऑटोमॅटिक एस्केलेटर्स आहेत या एस्केलेटर्सचाही येथे व्यवस्था करण्यात यावी. तरी या इथे माननीय प्रदीप सावंत यांनी या इथे मागणी केलेली आहे की या इथं याची आकृती करण्यात यावी. माननीय गुप्ता साहेब जे येथील इन्चार्ज आहेत, जनरल मॅनेजर आहेत या रेल्वे, त्यांनी सुद्धा या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचं त्यांनी येथे शब्द दिलेला आहे.